विभाजक म्हणजे काय हे अभ्यासलं. आता मसावी म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा. तर 36 व 48 या संख्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपण 36 या संख्येचे सर्व विभाजक लिहून घेतले. 1, 2, 3, 4, 6, 9, 12, 18 व 36. त्यानंतर 48 या संख्येचे सर्व विभाजक आपण लिहून घेतले. 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24 व 48. अशा पद्धतीने दोन्ही संख्यांच्या विभाजकांची यादी आपण बनवली. त्याच्यानंतर त्या दोघांमध्ये सामायिक विभाजक आपण अधोरेखित करून घेतले आणि ते सामायिक विभाजक आपण लिहून घेतले. 1, 2, 3, 4, 6 व 12. आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की या सामायिक विभाजकांमध्ये सर्वात मोठा जो अंक आहे तो म्हणजे 12. मोठ्यात मोठा अंक 12 आहे. म्हणजेच 36 व 48 या दोन्ही संख्यांचा मसावी हा 12 असणार आहे. अशा पद्धतीने आपण या दिलेल्या दोन संख्यांचा मसावी आपण काढला. यानंतर एक शाब्दिक उदाहरण आपण पाहूया. मावशीने 12 मीटर लांबीची एका रंगाची व 18 मीटर लांबीची दुसऱ्या रंगाची अशा दोन प्रकारच्या पट्ट्या आणल्या आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचे तुकडे करता येतील हे आपल्याला शोधायचं आहे. मग उदाहरणात आपण पाहू शकतो की या ठिकाणी जास्तीत जास्त शब्द वापरलेला आहे, म्हणजे तो मोठ्या मोठ्याशी संबंधित आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मसावी काढायचा आहे. तर 12 व 18 मीटर लांबीच्या समान पट्ट्यांचे समान तुकडे करायचे आहे. तर त्यासाठी त्या दिलेल्या संख्यांचे सर्वप्रथम आपण विभाजक काढून घेऊया. तर 12 चे विभाजक 1, 2, 3, 4, 6 व 12. त्यानंतर 18 चे विभाजक 1, 2, 3, 6 व 9 आणि 18. अशा पद्धतीने दिलेल्या दोन्ही संख्यांच्या विभाजकांची यादी आपण बनवून घेतली. या दोघी संख्यांचे जे सामायिक विभाजक आहेत त्यांच्याखाली आपण अधोरेखित करूयात. 1, 1, त्यानंतर 2, 2, 3 आणि शेवटी आहे 6. तर असे हे सामायिक विभाजक आपण लिहून घेतले. या सामायिक विभाजकांच्या यादीमध्ये सर्वात मोठा जो विभाजक आहे तो म्हणजे 6 आहे. याचा अर्थ असा की 12 व 18 यांचा जो मसावी आहे तो 6 येणार आहे. मग या उदाहरणात या ठिकाणी प्रश्नार्थक जे वाक्य आहे त्यावरून आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं. बघा, प्रत्येक शाब्दिक उदाहरणामध्ये प्रश्नार्थक वाक्यामध्ये किती असं विचारलेलं असेल त्या जागेवर आपण उत्तर भरू शकतो. बघा, मग जास्तीत जास्त आता कितीच्या जागेवर आपण उत्तर टाकलेलं आहे. जास्तीत जास्त 6 मीटर लांबीचे तुकडे करता येतील. तर अशा पद्धतीने आपल्याला हे शाब्दिक उदाहरण सोडवता येईल. तर आज आपण महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी या भागात आपण मसावी काढण्याची क्रिया अभ्यासली. तर त्यामध्ये 3 पायऱ्या लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे सर्वप्रथम दिलेल्या संख्यांच्या विभाजकांची यादी बनवायची. त्यानंतर दुसरी पायरी आहे त्या विभाजकांचे सामायिक विभाजकांची यादी बनवायची. आणि शेवटी तिसऱ्या पायरीमध्ये मोठ्यात मोठा जो सामायिक विभाजक असतो तो दिलेल्या संख्याचा मसावी असतो हे आपल्या लक्षात येईल. धन्यवाद.